तर गाईज, ही आमची दुसरी प्रदक्षिणा. पहिल्या प्रदक्षिणेला काका आणि नानी गायब झाले, दुसऱ्या प्रदक्षिणेला आई गायब झाली, तिसरी प्रदक्षिणा केली दीदी गायब. बोल. तूच गायब होशील. आम्ही नाही शोधू, हे गेलेच फॅमिली आहे, आम्ही नाही शोधू. याला बोलता भजन कीर्तन करीत जाना. तुमचं भजन कीर्तन कसं गाडी असं जरा 2 मिनिटं बोल. मी तिकडे ना पहिले हात दुखत आहे तेव्हा नाही येत. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या प्लॅकच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. काल जसं तुम्ही बघितलं, आम्ही पंढरपूरला आलो आणि आज आषाढी एकादशी आहे आणि आम्ही सगळे व्हाईट आहोत. मम्मी कुठं? मम्मी गेले परत मेकअप करायला. स्वादी यांचे फोटो काढून घेतो, त्यांना फोटो काढायचे. तुम्ही काय केले त्या सांग. ओटलाली आम्ही येत होतो ना तुमच्या साईटला लगे भाऊ. कॅमेरा इथंच कट होले काका, तिथपर्यंत चालत गेले. बंद केले तिने. मग त्यात सांगत बंद केलं, इथं बंद केले काका तरी तिथपर्यंत चालत गेले. शंभर टक्के इथे यांचे रील्स आणि फोटोशूट चालू आहे. तू चालत हो का? चल. सो आता आम्ही जातो पंढरपूरमध्ये, तिकडे मस्तपैकी दिंडीमध्ये दिंडीची मजा घेऊ, मंदिराला प्रदक्षिणा घालू, जमलंच तर दर्शन पण करू. पण आजच्या दिवशी पंढरपुरात जाणं पण दर्शन घेतल्यासारखंच आहे. चंद्रभागेचं दर्शन होईल, मंदिराला प्रदक्षिणा होईल, मुखदर्शन होईल. बाकी आतल्या दर्शनाला 24-36 तास लागतात. जर काही झालंच तर लवकरच दर्शन झालं होत असेल तर दर्शनाला आपण जाऊ, नाहीतर मग मुख दर्शन करू. माझ्याकडे बघता नाही त्याच असं दिले. कोणते कर बघू, काहीचे कर बघू, तिचे कर बघू. बाबूचा फक्त बाबूचा माझं तोंड दिसेल का? फोटो बघ कुठं करते. चला आणि दीदीने मला कसे लावले. मम्मी इकडे बघ, मम्मीची बघा, आईची, काका, नानी पण विठ्ठलासारखीच लावली. मॅप वाली
परत आई हे ना बरं साचा आता टेन्शनच नाही साचा टेकवाचा टिकली लागते गुगल मॅप चुकलेल्या लोकांना वाट दाखवतात दोन गोष्टी एक गुगल मॅप एक पंढरपूर तर आम्ही आता पोचतोय पंढरपूर मध्ये गाडी आम्ही मागेच ठेवली कारण ट्रॅफिक खूप होती आणि चालत चालत आलोय आणि थकलो म्हणून आम्ही इथे थांबलो बँक ऑफ महाराष्ट्रच्या लोनच्या डिपार्टमेंट मध्ये हे आमचे लोनचे मुख्य अधिकारी टोपी घाला काय पाहिजे हे आमच्या लोनचे मुख्य अधिकारी या उपमुख्य अधिकारी आणि इकडे बघा केबिन केबिन कोणती काम कोणतं चालू आहे कसे झाले सांगा कमेंट करून सांगा पिंचू चलो आता थोड्या वेळात आम्ही पण निघतो आणि पुढे जाऊ आम्ही मग सो आम्ही पोचलो आता पंढरपूरच्या मंदिराच्या मागे आणि इथून तुम्हाला कलश दिसत असेल सो आम्ही आता चाललो मंदिराच्या पश्चिम द्वाराच्या इथून आणि गर्दी भरपूर आहे क्या प्लॅनिंग आहे बघा मंदिराचं पश्चिम द्वार कलशाच्या पाया पडून घ्या इथूनच हा पाया पडून घे अरे माझी डोक्यावर नको ठेवू स्वामी आता मंदिराच्या समोर आलो आपले मोबाईल आतमध्ये ठेवायचे मौले आपले मोबाईल आतमध्ये ठेवायचे आपण वारकरी संप्रदायाचे भरपूर गर्दी आहे इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटलेत धन्यवाद हॅलो चांगल्या प्रकारे फॉलोअर बघा थँक्यू रामकृष्ण हरी आरज भोसान भेटली फुला दर्शन दर्शन झाला वारकरी वाट माल घालणार आता बारा ज्योतिर्लिंग करून आले तो आता आता माल घालणार बोलते अरे त्याला पण उतरा लागतात माल हो साधा विषय नाही चल आता आम्हाला ताई त्यांच्या रूमवर घेऊन आले बाय बाय तू नको बाय तू चल नाही तर वरती तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर ती भारी आहे तुम्हाला वरती जेवण बनवायचं असेल ना तर ती येते आहे त्यासाठी मग चला बाय बाय अच्छा तुम्ही ट्रीप आणता आणि आईनी मस्त लाडू वगैरे पण दिले आम्हाला काम करते हा
चल छान वाटलं तुम्हाला भेटून, छान वाटलं. सो तुम्ही प्रदक्षिणेची पब्लिक बघू शकता, त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक गर्दी लाईनला असते. आणि आम्ही आहोत आता आहे नामदेव पायरी आणि हे नामदेव द्वार. आम्ही आलो आता मंदिरात. मम्मी रामकृष्ण हरी हॅलो. सो आणि ते मंदिरात खूप छान रांगोळी काढलेली आहे बघा. सो आम्ही पोचलो आता मंदिरात. आम्ही मुखदर्शनच घेतोय कारण लाईनीला खूप वेळ लागतोय. आम्ही मुखदर्शन घेतो, मुखदर्शन पण मधूनच. युट्यूब फॅमिलीचे मेंबर भेटले. हॅलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी आमचं दर्शन वगैरे झालं. तर गाईज ही आमची दुसरी प्रदक्षिणा. पहिल्या प्रदक्षिणेला काका आणि नानी गायब झाले, दुसऱ्या प्रदक्षिणेला आई गायब झाली, तिसरी प्रदक्षिणा केली दीदी काय बोल. तूच काय बोलशील कारण मला ना मम्मीला रस्ता माहित आहे ना. आम्ही नाही शोधू, हे गेलेच फॅमिली आहे, आम्ही नाही शोधू. इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत. हॅलो रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा बाय 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 थांब. हा हा इथे बघा, एक हनुमान बनले, दुसरा गांधीजी बनले. हो गांधी हा. तर गाईज आता आम्ही फायनली पोचलो गाडीजवळ आणि आमची चर्चा चालू आहे कुठं थांबायचा. चला पटकन गाडी में बैठो. हे बघ याला बोलता भजन कीर्तन करीत जाना. तुमचं भजन कीर्तन कसा गाडी जसा बोल कशी भजन बोल कशी भजन की बोलायचं. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचा असेल तो बोलायचा भजन आपली पाठ. तर गाईज आता पंढरपूरवरून आम्ही निघालो आणि आम्ही आलो जेजुरीला कारण कपडा घालला. आता कपडा घातल्याशिवाय यायचं नाही ना, तर हे लागते डायरेक्ट बॅन होते, व्हिडिओ डिलीट होते. सो आम्ही पोचलो आता जेजुरीला आलो. माता जेजुरीला राहून उद्या सकाळी खंडेरायाचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ आम्ही घरी. हा कोणला मावशी एकुरीला तुला नाही कपडा घाला चल.
इकडे इकडे नाही येऊ नाही येऊ हलणारच नाही येऊ दाखव माझा लुक कसा वाटतोय पकड एक मिनिट माझा लुक कसा वाटतोय यो पंढरपूरला एवढी गर्दी असून अजिबात आला नाही हे बघा कसा आलं त्याला पिन लावून दिले तो कसा आलं मला आधी असं वाटलं भाईला पिनअप करायचा होता बारीक पोरा नाही का रुमाल बांधतात तसा बाई बाई दिदी सोडणार कशी बंद तसा बांध ना तुला बांधू का एवढं गर्दी ना हल्ला नाही तो कसं हलेल बाई त्याला हलाल जागा हो की सांग किती तो गैरसमज खावाला तो उभ्या खावाला काहीच नाही तो आज उपास उपास उद्या खावतो मम्मी यो तुझ्या बॅगन ठेव तुझ्या बॅगन ठेवतो बाबा ये तर पहिलीच पेट्या येऊ नका गाडी घेऊ नका मला का लोक आणली बाई तुम्ही ते नाचोस नाचोस खाल्ला हा तो पण मिनी जमले दुपारी एक बिस्किट खाल्ला सकाळी तो पण मिनी जमले हा एक बिस्किट खाल्ला तो पण मिनी जमले हा आता ती माझी जर चोरला तो पण मिनी जमले बाई काय झाले मी काही बी हंटो सगळ्यांना वाटून खाता ही रूम मध्ये नेऊन लपवते आवरा एकटीने खाल्ला असता ना 100% तुला समजून जा मग चलो आता काहीतरी थोडंफार खाऊन घेतो फराळाच आम्ही गाडी तुम्ही बसल्या मी गाडी चालवता समोरच्या गाडीची लागेल तरी तरी पण असं बघता तर तुम्ही कसं थकल्या सांगा पॉइंट आजचा फरक आहे लाखो काहीतरी खाऊन घेतो आता तर गाईच तुम्ही बघू शकता साहेब खांद्यावर रुमाल ठेवून मस्त पैकी चालत चालत बाबा छत्री पण तसली मोठी आहे सो साहेब असं मस्त पैकी शान मध्ये चाललेत हे नीट पकड आहे छत्रे तू भिजली तरी चालल साहेब भिजला नाही पाहिजे मी मी साहेब अरे तू काय रे बाबा काय आता तयारी उद्या सकाळी पण घर चढायचं आहे कसली चावी पाहिजे तुला आजचा ब्लॉग एक करतो बाय बाय.